महाराष्ट्रात हे चाललंय काय? निष्पाप जीवांची सुरक्षा वाऱ्यावर. कळवा बदलापुरात विनयभंगाच्या घटनेनंतर मुंबई पुणे अकोल्यात देखील मुलींवर अत्याचाराच्या घटना उघड. बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, तर रेल रोको प्रकरणी आंदोलन करताना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूरचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आरोप. आंदोलन 8-9 तास कसं लांबलं शिंदेचा सवाल, तर ती शाळा भाजपशी संबंधित संजय राऊतांचा आरोप. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन, आरोपीला फाशी देण्याची मागणी. 29 ऑगस्टला होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली, जराग यांची अंतर्वाली सराटीत घोषणा. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होणार बैठक. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळचं कोल्हापुरात जंगी स्वागत, दसरा चौकात स्वप्नीलची काढली मिरवणूक.